नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, AMVI असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर किंवा ज्याला आपण म्हणतो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, एक असं पद, एक क्रेझी पद की सगळ्या मेकॅनिकल विद्यार्थ्यांना, ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांना या पदाचं क्रेझ हे असतंच असतं. याच्या अगोदर सुद्धा खूप साऱ्या पोस्ट आलेल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, आणि हायेस्ट सिलेक्शन असतं आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं. आता याच्यामध्ये काही जे बदल केलेले आहेत याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ केले होते, पण जे बदल झालेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती मुख्यतः आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रीचा काय पॅटर्न झालेला आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये ती एक्झाम होणार आहे, कुणासोबत ती एक्झाम होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो मुख्य परीक्षा आहे, मेन्स एक्झामिनेशन आहे, कारण ही जरी डिरेक्ट रिक्रुटमेंट असेल MPSC आयोगातर्फे, तरी याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य असे दोन टप्पे आहेत. पूर्व परीक्षा टोटली आता नॉन गॅझेटेड, अराजपत्रित ज्याला म्हणतो, अशी झालेली आहे गट क आणि गट ब साठीची, कारण ही सुद्धा गट क पोस्ट आहे. आणि याच्यामध्ये जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये अगोदर सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी, आणि तुम्हाला A+B किंवा A+C असं घेण्याची मुभा होती, पण त्याच्यामध्ये जे काही विषय होते ते विषय सुद्धा आता त्यांनी त्याच्यामध्ये सिलेबस अभ्यासक्रम चेंज केलेला आहे. काय आहे तो अभ्यासक्रम, नवीन परीक्षा पद्धती कशी आहे, याच्याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आहेत, पहिल्यांदा तयारी करणार आहेत, जे आता पास आउट आहेत, मग ते डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक किंवा असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर RTOच्या अंडर असलेली ही पोस्ट, याच्यामध्ये नवीन जे बदललेली परीक्षा पद्धती आहे आणि नवीन बदललेला अभ्यासक्रम आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन टप्पे आहेत, एक आहे पूर्व परीक्षेचा टप्पा, ओके, आणि दुसरा आहे मुख्य परीक्षेचा टप्पा. याच्यामध्ये कुठलीही मुलाखत किंवा इंटरव्ह्यूची स्टेप नसते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आता महाराष्ट्रामध्ये इथून पुढे फक्त दोनच कॅटेगरीमध्ये पूर्व परीक्षा होते, एक म्हणजे राजपत्रित, एक म्हणजे अराजपत्रित, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड. मग RTO AMVI ही जी पोस्ट आहे ही महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा, ज्याला गट ब व गट क याच्यामध्ये टाकलेली आहे ती, आणि त्यांच्यासोबत ही संयुक्त पूर्व परीक्षा होत असते. म्हणजे जे गट ब आणि गट क चे विविध पद आहेत विविध विभागांमधले, त्यासोबतच AMVI या पदासाठीची सुद्धा पूर्व परीक्षा ही संयुक्तरित्या होत असते. मग याच्यामध्ये 100 मार्कांची ही एक्झाम आहे. बघा परीक्षेचे टप्पे बघा, तुमच्या AMVI साठी मी बोलतोय, संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण, म्हणजे जी फर्स्ट स्टेप आहे, प्रिलिम एक्झामिनेशन आहे, ती 100 मार्क्सची असणार आहे आणि ती कंबाईन होणार आहे कुणासोबत, तर महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस एक्झामिनेशन सोबत ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या. आणि याच्यामध्ये जी मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा स्पेशल AMVI किंवा आपण असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर म्हणतो याच्यासाठीची वेगळी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, इथे 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे परीक्षेच्या टप्प्यामध्ये, की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क या पदाच्या पूर्व परीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू असणार आहे, कॉमन असणार आहे नॉन गॅझेटेड परीक्षेसारखा, पण मुख्य परीक्षा जी आहे 300 मार्काची 300 मार्क्स ही मात्र सेपरेट होणार आहे फक्त आणि फक्त AMVI साठी. म्हणजे असे दोन टप्पे असणार आहे, प्रिलिम 100 मार्क आणि मेन्स जी आहे AMVI ची ती 300 मार्क्सची होणार आहे. याच्यामध्ये परत प्री जी आहे तो क्वालिफाईंग राऊंड असतो, फक्त सेकंड राऊंडमध्ये जाण्यासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी. पण तुमचं जे रँक लागतो किंवा तुमचं जे सिलेक्शन होतं किंवा जो कट ऑफ लागतो तो तुमच्या मुख्य परीक्षेवरती आधारित असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दोन टप्पे आहेत, पूर्व परीक्षा 100 मार्कांची आणि मुख्य परीक्षा 300 मार्कांची, सेपरेट असणार आहे मुख्य परीक्षा. मग याच्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न आहे, तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सगळ्यांसाठी गट ब गट क साठी एकच आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं डिस्कशन करूया. 100 मार्कांचं जे म्हटलंय, तर जी एक्झाम पॅटर्न आहे, परीक्षा योजना आहे, याच्यामध्ये एक पेपर असणार आहे, तो पेपर बघा सामान्य क्षमता चाचणी आहे,
ओके सामान्य क्षमता चाचणी हा पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो की स्पेसिफिक पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे आणि याच्यामधले जे बायफर्केटेड केलेले किंवा डिटेल जे सब्जेक्ट आहे ते आपण आता बघणार आहोत येणाऱ्या स्लाइड्स मध्ये. येते लक्षात, फक्त इथे लक्षात घ्या की जे कॉमन स्पेसिफिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा की ॲबिलिटी असते तुमची, टेस्ट असते, ती टेस्ट 100 क्वेश्चन्स, प्रत्येक प्रश्नाला एक मार्क एक गुण म्हणजे 100 गुण. ओके म्हणजे असे 100 क्वेश्चन्स तुम्हाला किती वेळामध्ये सॉल्व्ह करायचेत, 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचेत, एक तासामध्ये सॉल्व्ह करायचेत. कंप्लीट ही एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ज्याला 4 ऑप्शन्स दिलेला असतं आणि तुम्हाला तो सिलेक्ट करायचं असतं. हे बेसिक मी सगळं का सांगतोय तुम्हाला, कारण जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, आत्ताच पासआउट आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि जे इच्छुक आहेत या क्रेझी पदासाठी, तर डेफिनेटली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामुळे मी एकदम बेसिक गोष्टी सुद्धा सांगतोय. ओके तर 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, 100 मार्कांसाठी असणार आहे. त्याची जी लेवल आहे प्रश्नांची ती ग्रॅज्युएशनची लेवल असणार आहे, पदवीची लेवल असणार आहे, आणि बायलँग्वल असतो हा पर्टिक्युलर पेपर. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स मिळणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह टाईप. ही झाली तुमची परीक्षा योजना पूर्व परीक्षेसाठी. आता याचा जर डिटेल सिलेबस बघायचा झाला तर 8 विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो या 100 मार्कांमध्ये, या 100 प्रश्नांमध्ये. मग हे 8 विषय कुठले आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण हा सुद्धा सिलेबस आता बदललाय. जी अगोदरची एमव्हीआयची पूर्व परीक्षा होती त्याच्यामध्ये 80% जे पार्ट होता तो नॉन टेक्निकलचा होता, त्याच्यामध्ये ॲप्टी रिझनिंग सुद्धा होतं, पण 20% जे होतं, 20 मार्क 20 क्वेश्चन जे होते ते तुमचे लेटेस्ट ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. म्हणजे तुम्हाला टेक्निकल सुद्धा त्याच्यामध्ये मॅक्सिमम पार्ट ऑटोमोबाईलचा होता, तो करायचा होता. आता तो सिलेबस चेंज झाला, इथे संयुक्त पूर्व परीक्षा आहे, त्याच्यामुळे इथले स्पेसिफिकली पेपर आपण बघूया, सब्जेक्ट बघूया, पण त्याआधी निगेटिव्ह मार्किंग 1/4 किंवा 25% ही निगेटिव्ह मार्किंग असते तुमच्या पूर्वसाठीही आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा. ओके मग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे ह्याचा अर्थ 4 प्रश्न जर तुमचे चुकले, जर तुम्ही चुकीचे सॉल्व्ह केले, जर तुम्ही व्यवस्थित त्याला मार्किंग केलं नाही, ते जे काही आळं असतं त्याला व्यवस्थित मार्क केलं नाही, हाफ केलं, तर तो अटेम्प्ट तुमचा कन्सिडर होत नाही, आणि अशा केसमध्ये 4 प्रश्नांवरती 1 मार्क तुमचा जाणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे. मग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर करताना काय काय कन्सिडर होतं ते सुद्धा महत्त्वाचं लक्षात घ्या. एखाद्या प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली तरी तो बाद ठरतो आणि निगेटिव्ह मार्किंगसाठी तो कन्सिडर होतो. ज्या उमेदवारांनी उत्तर प्रतिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तो सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचा समजण्यात येतो, आणि अशा 4 पर्टिक्युलर प्रश्नांसाठी 1 मार्क जे आहे, 1 गुण जे आहे, एका प्रश्नाचा जे मार्क आहेत ते तुमचं कमी करण्यात येतात. जर तुमचे मार्क्स हे डिजिट्स मध्ये आलेले आहेत, अपूर्णांकात आलेले आहेत, तर ते तसेच ठेवले जातात, आणि त्याच्या अगोदर अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाहीसाठी त्याच्या आधारे करण्यात येईल. त्याच्यामुळे राऊंड अप करणे हा प्रकार इथे नसतो. पण जर तुम्ही एखादा प्रश्न अटेम्प्टच केला नाहीत, तुम्ही तिकडे स्पेसिफिक ट्रायच केला नाही आणि तो तसाच सोडला कोरा, तर तो मात्र निगेटिव्ह मार्किंगसाठी धरल्या जात नाही. ओके तर ही निगेटिव्ह मार्किंग ज्याला नकारात्मक गुणदान म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे स्पेसिफिकली या पोस्टसाठी तयारी करण्याच्या इच्छेत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आपली परफेक्ट बॅच आहे बघा, मेकॅनिकल ऑटोमोबाईलच्या डिप्लोमा डिग्री विद्यार्थ्यांसाठी RTO MVI. याच्यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी तसेच मुख्य परीक्षेचे 15 विषय या सगळ्यांची तयारी, म्हणजे 8 विषय हे आणि 15 विषय ते, अशा टोटल विषयांची तयारी ही एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे. 1 वर्षासाठीचं याचं स्पेसिफिक सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला असणार आहे, म्हणजे 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे या कोर्सची, आणि फक्त 7999 मध्ये सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठीच आम्ही हे प्रोव्हाइड करणार आहोत, कारण स्पेसिफिकली याच्यामध्ये ऑलरेडी विद्यार्थ्यांचा रश आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या काही स्पेसिफिक पर्टिक्युलर इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, ते फीचर जे आहे ते मी एक्सप्लेन करेलच. आपण डिस्कस जे करत होतो त्याच्यावरती येऊया परत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जो पूर्व परीक्षा आहे, 8 विषय मी तुम्हाला म्हटले होते, ते 8 विषय कुठले आहेत बघा 100 मार्कांमध्ये. ओके सामान्य क्षमता चाचणीच्या अंडर हे येतात,
याच्यामध्ये हिस्ट्री आहे, इतिहास, त्याच्यामध्ये स्पेशली भारताचा तर आहेच आहे पण महाराष्ट्राचा विशेषतः इतिहास तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल परीक्षा देताना. संयुक्त पूर्व परीक्षा आहे कारण हीच परीक्षा बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा आहे, गट ब आणि गट क साठी. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास हा नीट असला पाहिजे. हिस्ट्री, इतिहास, त्यानंतर ज्योग्राफी, भूगोल आहे बघा. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासास पृथ्वी, जगातील विभाग, एन्व्हायरमेंट, हवामान ज्याला म्हणतो, अक्षांश, रेषांश असेल, रेखांश असेल म्हणजेच लॅटिट्यूड वगैरे, हे सगळं. त्याच्या व्यतिरिक्त जमिनीचे प्रकार, ओके, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी, याच्यावरती भूगोलाचा अभ्यास तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. म्हणजे हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे, त्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स बघा, हा अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थामधले जर आपल्याला हायलाइट करायचे असेल तर इंडियन इकॉनॉमिक्स, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट इकॉनॉमी, तर ह्या दोन पार्टवरती त्यांनी मेन्शन केलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, असे डिटेल मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये जुने प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपल्या रेकॉर्डेड बॅच मध्ये असणार आहे की या पर्टिक्युलर टॉपिकवरती जुने प्रश्न कुठले कुठले आले होते. त्याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्स आहे बघा, चालू घडामोडी, डेफिनेटली चालू घडामोडी या महाराष्ट्र, भारत आणि जगामधले असणार तिकडे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेला ते ऍडव्हर्टाइजमेंट येते तर त्या अनुषंगाने करंट अफेअर तुम्हाला करायचा असतो. पण काही डेटा जो असतो, काही करंट अफेअरचे जे पॉईंट्स असतात ते स्टॅटिक्स असतात, ते चेंज होत नाही, ते डायनॅमिक नसतात, ओके. मग अशा वेळेला जे पॉईंट्स फिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज काही एरिया आहे, नगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे, तर जे स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे अशा पद्धतीचे जे करंट अफेअर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त राज्यशास्त्र, पॉलिटी, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, याच्यामध्ये स्पेशली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, म्हणजे याच्यामध्ये पाच प्रकार पडतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, ओके. त्याच्या व्यतिरिक्त झुऑलॉजी आहे आणि हायजीन आणि बॉटनी आहे, ओके. तर हे पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त अंकगणित, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी, ओके, मॅथमॅटिक्स. त्याच्या व्यतिरिक्त रिझनिंग जे आहे, ओके, बुद्धिमापन चाचणी, याच्यामध्ये स्पेसिफिकली काही टॉपिक्स आहेत. तर हा जो लेखा जो का आहे ते 8 विषय आहेत, हे पूर्व परीक्षेसाठी आहे. याच्यावरनं 100 मार्कासाठी 100 प्रश्न दिलेले असतील जे तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवावे लागतील. येते लक्षात? आता आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो AMVI मुख्य परीक्षेसाठी, याची एक्झाम पॅटर्न समजून घेऊया. कारण याच्या अगोदर जसं मी सांगितलं 3 सेक्शन होते, ABC. ए हा कंपल्सरी होता ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि बी आणि सी पैकी तुम्ही स्पेसिफिकली कुठलाही एक सिलेक्ट करू शकत होतात. त्याच्यामध्ये स्पेशली सी हा ऑटोमोबाईलचा होता, ज्याच्यामध्ये कायदे वगैरे सगळं सगळं ऑटोमोबाईल व्हेकल्स वगैरे मेंटेनन्स वगैरे होतं. आणि बी मध्ये मात्र स्पेसिफिकली काही दुसरे टॉपिक्स होते. आता त्याचा सिलेबस त्यांनी कसा कन्वर्ट केलाय, नवीन अभ्यासक्रमामध्ये कसा बदल केलाय ते आपण बघूया. गट क ची ही मुख्य परीक्षा आहे, स्पेशली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ही सेपरेट होणार आहे. जसं संयुक्त पूर्व ही कॉमन होती, पण इथे मात्र या पदासाठी सेपरेट एक्झाम होणार आहे, 300 मार्काची 150 प्रश्न. येते लक्षात? काय आहे बघा एक्झाम पॅटर्न, याच्यामध्ये यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल व स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजेच ऑटोमोबाईल, या दोन्ही विषयावरती आधारित वेगवेगळे 15 सब्जेक्ट असणार आहेत. याचे जे लेवल आहे प्रश्नांची ही पदवीके समान असणार आहे, म्हणजे डिप्लोमा लेवल असणार आहे. म्हणजे डेफिनेटली तुम्ही मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचा डिप्लोमा केला असेल, किमान जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्या लेवलनी हे क्वेश्चन्स असणार आहे. डेफिनेटली हे टेक्निकल पार्ट आहे, तर इंग्रजी माध्यम असणार आहे, 150 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे 300 मार्क. परत इथे निगेटिव्ह सिस्टीम आहे, 1/4 किंवा 25%. आणि या 150 क्वेश्चन साठी, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी वेळ किती दिलेला आहे, 60, ओके. आणि बेसिकली 60 तुमचे एका तासाचे आणि वरचे 30, असे 90 मिनिटं, ओके. 90 मिनिटं हे तुम्हाला दिलेले आहेत या पर्टिक्युलर 150 प्रश्नांसाठी, आणि हा सुद्धा MCQ बेसच प्रश्न उत्तर असणार आहे. 4 ऑप्शन्स असणार आहे, यू हॅव टू सिलेक्ट द प्रॉपर करेक्ट ऑप्शन फ्रॉम दॅट वन, ओके. तर हे झाली तुमचं एक्झाम पॅटर्न, 150 प्रश्न,
300 मार्क 90 मिनटे आणि डिप्लोमा लेवलचे टेक्निकल मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल वरती आधारित. त्यानंतर मी जसं सांगितलं निगेटिव्ह मार्किंग सेम आहे तुमच्या प्री सारखी 1/4 चार प्रश्नाला एक तुमचं ज्या चार चुकीच्या प्रश्नाला एक प्रश्नांचे मार्क जाणार. आता इथे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत म्हणजे याचा अर्थ तुमचे चार प्रश्न जर चुकले तर दोन मार्क तुमचे जातील. पूर्वमध्ये एक जायचा इथे दोन जातील आणि त्याच पद्धतीने बाकीचे पार्ट आहेत. जर तुम्ही सॉल्व अटेम्प्टच नाही केला तर कन्सिडर होणार नाही, तुम्ही चुकीचं आळ केलं तरी कन्सिडर होणार. येते लक्षात? आता आपण हे 15 विषय जाणून घेऊया मुख्य परीक्षेसाठी. डेफिनेटली हा टोटल टेक्निकलचा पार्ट आहे. येते लक्षात? मग इथे सॉम हा विषय आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता याच्या डिटेल्स मध्ये मी जाणार नाही, तुम्हालाच माहिती आहे की सॉम हा बेसिक पर्टिक्युलर काय कन्सेप्ट घेऊन आलेला सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेस असेल यंग्स मॉड्युलस असेल, बरोबर आहे, स्पेसिफिकली इलास्टिसिटी असेल, हे सगळे पॉईंट, शेअरिंग फोर्स, बेंडिंग मोमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रिन्सिपल प्लेन, स्ट्रेसेस, स्लोप, डिफ्लेक्शन, हा सगळा सॉमचा पार्ट आहे. तर दिस इज नथिंग बट द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणतो. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा दुसरा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये डेफिनेटली इंजिनिअरिंग मटेरियल, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे डिटेल्स, प्रॉडक्शन टेक्निक्स, ओके, याच्या व्यतिरिक्त बघा मेटल कटिंग प्रोसेस, टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, हे तुम्हाला माहिती आहे, बोरिंग, ओके, बॉर्चिंग, हे जे सगळे पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत हे सगळे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. मग न्युमेरिकल कंट्रोल मेथड असेल, न्युमेरिकल कंट्रोल्ड स्पेसिफिक सिस्टीम्स असेल, तो CNC कॉम्प्युटराइज न्युमेरिकल कंट्रोल, किंवा न्युमेरिकल कंट्रोल NC CNC, हा सगळा पार्ट तुमचा सेकंड सब्जेक्ट म्हणजे सॉम, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्यानंतर टॉम आहे बघा थेअरी ऑफ मशीन्स. मग याच्यामध्ये जेवढ्याही काही तुमच्या कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक मशीन्स आहेत, रोल ऑफ फ्रिक्शन, पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स, ओके, कुठले कुठले फ्लाय व्हील असेल, क्लच असेल, बेल ड्राईव्ह असेल, गव्हर्नर्स असतील, त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे प्रिन्सिपल्स, हे सगळे पॉइंट्स तुमचे थेअरी ऑफ मशीनमध्ये असणार आहे, म्हणजे टॉममध्ये असणार आहे. चौथा विषय आहे हायड्रोलिक्स आणि हायड्रोलिक मशीन, असा कॉम्बिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये. मग हायड्रोलिक्स आणि हायड्रोलिक मशीन्स, तर मग त्याच्यामध्ये फ्लुइड्स, त्याचे प्रॉपर्टीज, कारण हायड्रोलिक्स आपल्याला माहिती आहे की अशा ऍक्टिव्हिटीज ज्या लिक्विड प्रेशरने हँडल होतात, ओके, तर मग फ्लुइड अँड देअर प्रॉपर्टीज, लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो, बर्नौलीज इक्वेशन, फ्लुइड प्रेशर, पास्कल्स लॉ, सरफेस टेन्शन, फ्लुइड फ्लो मेजरमेंट, हायड्रोलिक टर्बाइन्स, हायड्रोलिक पंप्स, मशीन्स आणि कन्सेप्ट, ओके, हा पार्ट आहे तुमचा चौथा. त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे बघा थर्मल इंजिनिअरिंग, हा थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट आहे. थर्मल इंजिनिअरिंग RAC वगैरे ज्याला आपण म्हणतो. थर्मोडायनॅमिक्स मध्ये बघा थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन, सोर्स ऑफ एनर्जी कन्व्हेन्शनल असेल, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी असेल, हे तुम्हाला जास्त स्पेसिफिकली माहिती आहे, कारण तुम्ही डिप्लोमा असेल, डिग्री असेल, तुमचे हे तुमच्या त्या त्या सेमिस्टरचेच हे विषय आहेत. येते लक्षात? फक्त एक्झाम पॅटर्न जो आहे रिॲक्ट करायचा तो आपला MCQ बेस्ड आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपचा आहे, ओके. लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ असेल, सेकंड लॉ असेल, ओके, वर्किंग प्रिन्सिपल, हीट इंजिन, एअर कॉम्प्रेसर, एअर स्टँडर्ड्स, वेपर्स पॉवर अँड गॅस पॉवर सायकल्स, रेफ्रिजरेटर अँड हीट पंप, वेपर कॉम्प्रेशन अँड वेपर अब्झॉर्प्शन, रेफ्रिजरेशन सिस्टीम, म्हणजे RAC भाग. तर हा सगळा पार्ट तुमचा येतो थर्मल इंजिनिअरिंग आणि तुमच्या रेफ्रिजरेशनमध्ये. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, ओके, स्पेसिफिकली याच्यामध्ये मॅनेजमेंटची तुम्हाला TY वगैरे हा सब्जेक्ट असायचा बघा डिप्लोमाला. इंडस्ट्रियल ऍक्ट्स वगैरे असेल, रूल्स अँड रेग्युलेशन्स. आणि त्यानंतर आहे पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन. आता हा स्पेसिफिकली ऑटोमोबाईलचा पार्ट आहे. मग आता एक लक्षात ठेवा की सुरुवातीचे जे 6 विषय आहेत हे जुन्या सिलेबसमध्येही होते, ओके, फक्त याच्या नंतरचे जे विषय आहे 15 हे त्यांनी मर्ज केलेत, काही नवीन इंट्रोड्यूस केलेत, काही मॉडिफाय केले, काही पॉइंट्स चेंज केलेत, कारण बी सेक्शन आणि सी सेक्शन जो होता तो त्यांनी कंपाईल केलेला आहे इकडे तुमच्या 15 सब्जेक्टमध्ये. तर इथे पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन बघाचे सीस, लेआउट टाईप, सब सिस्टीम्स, ऑटोमोबाईलचा पार्ट आहे, 2-stroke, 4-stroke इंजिन आणि त्यांचं वर्किंग, तर हे जे पार्ट आहे हा पार्ट तुमच्या पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम्स अँड कन्स्ट्रक्शनमध्ये येतो. त्यानंतर बघा इथे कम्प्लीट ऑटोमोबाईलशी रिलेटेड कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम्स, त्यानंतर ट्रान्समिशन सिस्टीम्स, ओके, या सगळा जो पार्ट होता अगोदर सी सेक्शन मध्ये असायचा तो आता त्यांनी मेन स्ट्रीम मध्ये आणलेला आहे. आणि आता हे 15 विषय हे सगळ्यांनाच कंपल्सरी आहे.
आता ह्याच्यामागचं कारण काय आहे, तर अगोदर जे प्रॉब्लेम्स आले होते सेक्शन बी आणि सेक्शन सी शी रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज बीचा पर्टिक्युलर जो तीन विषय होते आणि तुमच्या सीमध्ये तीन विषय होते आणि ते काही जणांनी आपण स्पेसिफिक सिलेक्ट करायचे होते, मग अशा केसमध्ये जर पेपर सोपा किंवा कठीण निघाला तर नॉर्मलायझेशन नंतर मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं. मग त्या केसमध्ये असंही होऊ शकतं की बीचे दोन प्रश्नच कॅन्सल झाले किंवा प्रश्न रद्द झाले, तर त्या केसमध्ये काय व्हायचं की सी वाल्यांचे तर कॅन्सल नाही झाले, यांचे कॅन्सल झाले, मग याचा अर्थ यांना बेनिफिट मिळालं. मग ते जे कॉम्प्लिकेशन्स होतं आयोगाने ते काढून टाकले आणि आता सेक्शन असे न ठेवता डायरेक्टली 15 विषय असणार आहे मुख्य परीक्षेसाठी, ज्याच्यापैकी 8वा कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम आणि 9वा ट्रान्समिशन सिस्टीम. ओके, त्यानंतर ऑटोमोबाईलशी रिलेटेड बघा, स्टिअरिंग सिस्टीम, स्टार्टिंग ड्राईव्ह आहेत, मग याच्यामध्ये फ्रंट ॲक्सेल असेल, स्टब ॲक्सेल असेल, स्टिअरिंग जॉमेट्री असेल, स्टिअरिंग व्हील अलाइनमेंट असेल, व्हील बॅलन्सिंग असेल, स्टार्टर मेकॅनिझम असेल, वर्किंग ऑफ डायनामो असेल, म्हणजे हे सगळे जे ऑटोमोबाईलशी रिलेटेड टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, ते तुमच्या कशामध्ये आलेले आहेत, स्टिअरिंग सिस्टीम अँड स्टार्टिंग डिव्हाइसेसमध्ये. ऑटोमोबाईलचा पार्ट आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जास्त इंट्रोड्यूस केला गेलेला आहे, कारण ही पोस्टच मुळात ही व्हेइकल इन्स्पेक्शनची आहे, म्हणजे तुम्हाला त्या व्हेइकल मधले सगळे पार्ट अँड पार्सल, त्यांचे वर्किंग फंक्शन्स, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ह्या तुम्हाला माहिती पाहिजे, अशा रीतीने जस्ट रिस्ट्रक्चर केलेला हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. येते लक्षात, डिफरेन्शियल रिअर ॲक्सल अँड ब्रेक्स, कम्प्लीट ब्रेक सिस्टीम, मग त्याच्यामध्ये ड्रम ब्रेक्स असतील, डिस्क ब्रेक असेल, हँड ब्रेक असेल, पार्किंग ब्रेक असेल, हायड्रोलिक, एअर ब्रेक, ओके, ABS जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लेटेस्ट ट्रेंड आहे, ब्रेक ट्रबल शूटिंग, म्हणजे कम्प्लीट सिस्टीमचा पार्ट आहे. आणि त्यानंतर व्हेइकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, आता हा जो पार्ट होता हा सी सेक्शन मध्ये सब्जेक्ट होता, तो त्यांनी उचलून इकडे टाकला. मग याच्यामध्ये परफॉर्मन्स ऑफ व्हेइकल असेल तुमचे, त्याच्यानंतर इंजिन सिस्टीम असेल, इलेक्ट्रिकल सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम त्याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक, वर्कशॉप लेआउट, रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, इमिशन मेजरमेंट्स अँड कंट्रोल टेक्निक, एलिमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन, म्हणजे कम्प्लीट जी रिक्वायरमेंट आहे त्या विभागाची, त्या डिपार्टमेंटची, की काय काय नॉलेज असलं पाहिजे विद्यार्थ्यांना, ते सगळं या पर्टिक्युलर मुख्यच्या सिलेबसमध्ये आहे. येते लक्षात. त्यानंतर काही ऍडिशनल पार्ट आहे बघा, जुन्या सिलेबसमध्ये तुमचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा विषय होता, तो आता कम्प्लिटली काढून टाकला आणि त्या विषयाच्या जागी बघा ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, कारण नवीन सगळ्या ज्या मेकॅनिझम्स येत आहेत तुमच्या ऑटोमोबाईल्समध्ये, तर इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, इलेक्ट्रिकल व्हेइकल्स येत आहेत, मग त्या अनुषंगाने हा सिलेबस आहे बघा. याच्यामध्ये बॅटरी, स्टार्टिंग सिस्टीम, अल्टरनेटर्स, चार्जिंग, इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ अ इलेक्ट्रिकल सिस्टीम्स, नवीन ज्या गाड्या आल्यात. ओके, त्याच्या व्यतिरिक्त 14 बघा, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेइकल, हा कम्प्लीट रिवाइज ॲडव्हान्स ट्रेंड्स असलेला सब्जेक्ट टॉपिक आहे. इंट्रोडक्शन टू एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट्स इन हायब्रिड अँड इलेक्ट्रिकल व्हेइकल, म्हणजे सपोज इलेक्ट्रिकल आणि स्पेसिफिक पेट्रोकेमिकलवर चालणारा व्हेइकल असेल तर काय, किंवा त्याच्याशी रिलेटेड बॅटरी बेस्ड जर व्हेइकल असेल एखादं, त्याचं एनर्जी स्टोअरचं काय माध्यम आहे, बॅटरी स्पेसिफिकेशन्स काय लागतात, त्याची मॅनेजमेंट सिस्टीम कशी आहे, कारण लॉंग ड्राईव्हसाठी ह्या गाड्या खरंच सुटेबल आहेत का, याच्या हिशोबाने हा सिलेबस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट जो टॉपिक आहे, 15वा सब्जेक्ट, मोटर व्हेइकल ॲक्ट्स अँड रोड सेफ्टी, हा सुद्धा पॉईंट तिकडे होता सेक्शनमध्ये, पण इथे सुद्धा लक्षात घ्या की व्हेइकल ॲक्ट असेल, रोड सेफ्टी असेल, लायसन्सिंग असेल, मग ते लो मोटर व्हेइकल असेल, लाईट मोटर व्हेइकल असेल किंवा हेवी मोटर व्हेइकल असेल, रजिस्ट्रेशनची प्रोसेस, मोटर व्हेइकल ॲक्ट, त्याच्यामधले कायदे काय आहेत, टॅक्सेशन, इन्शुरन्स, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ RTO डिपार्टमेंट, हायरकी काय आहे, कोण कोणाला रिपोर्टिंग करतं, तुमची पोस्ट कुठे आहे, पॅसेंजर कम्फर्ट अँड द सेफ्टी, म्हणजे ह्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला सिलेबस आहे. जुना जो सिलेबस होता त्याच्यामधला जो महत्वाचा पार्ट होता तो त्यांनी महत्वाचे सब्जेक्ट होते ते रिटेन केले, आणि डिपार्टमेंटमध्ये जे ॲक्च्युअलमध्ये काम चालतं तिथे जे कामं होतात हे सगळे जे कामं होतात हे सगळे त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केले, मग ते ॲक्ट्स असेल, डिपार्टमेंटल हायरकी असेल किंवा त्यांची रिक्वायरमेंट असेल. येते लक्षात. तर हा होता विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि सिलॅबस, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याचा सिलॅबस. पूर्व परीक्षा 100 येते लक्षात फक्त इलिजिबिलिटीसाठी, मुख्य परीक्षा 300
त्याच्यातनं तुम्ही क्वालिफाय होणार आहात. असे दोन टप्पे आहेत, सरळ सेवा आहे, ओके, पूर्व संयुक्त होणार आहे, पण मुख्य मात्र वेगळी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी आपली एक बॅच रेकॉर्डेड सेशन्ससाठी स्पेसिफिक अवेलेबल आहे. ही बॅच बघा, याच्यामध्ये हायेस्ट सिलेक्शन नेहमी आपले इन्फिनिटी जे असतात, तुम्ही जर बघितलं तर याच्या अगोदरच्या कुठल्याही एक्झाम्स बघा, आपले सिलेक्शन्स आहेच आहे त्याच्यामध्ये. जसं की तुम्ही हा फोटो बघताय बघा, तर याच्यामध्ये बघा स्पेसिफिकली मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी जे इलिजिबल आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिलिम एक्झाम आणि मुख्य एक्झाम. आता प्रिलिमचे जर आपण स्पेसिफिकली बघायचे झाले तर इथे बघा, प्रिलिमचे टोटल 8 विषय, प्रिलिमचे टोटल 8 विषय त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे जे 8 विषय आहेत, बेसिकली हे सगळे 8 विषय मग मी तुम्हाला सांगितले, ते सर्व विषय याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे प्रिलिम साठीचे. आणि मुख्य विषय, मुख्य परीक्षेचे जे 15 विषय आहेत बघा, 15 सब्जेक्ट्स, तर हे तुमचे सगळे विषय याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, तर पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार महाराष्ट्रामधली ही एकमेव बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, एक वर्षाची त्याला व्हॅलिडिटी असणार आहे. आणि आपली बेस्ट टीम जी आहे टीचिंगची, मग ती प्रिलिम असो किंवा मेन्स असो टेक्निकल सब्जेक्ट, ती टीम याच्यामध्ये असणार आहे. तुम्हाला या बॅच संबंधी कुठलीही माहिती हवी असेल तर आपला IVR नंबर 788-781-1411 वरती कॉल करा. किंवा विद्यार्थी मित्रांनो, या पर्टिक्युलर लिंक वरती जर तुम्ही स्पेसिफिक क्लिक केलं तर डायरेक्टली आमच्या व्हॉट्सअप सोबत तुम्ही कनेक्ट व्हाल आणि तुम्हाला सगळी माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचे काय मुख्य याचे फीचर्स आहेत बघा या बॅचचे, पूर्व मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रमानुसारचा हा पर्टिक्युलर बॅच असणार आहे, एकमेव बॅच आहे. याच्यामध्ये मागील वर्षामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, मुख्यचे टेक्निकल आणि प्रीचे नॉन टेक्निकल, हे सगळे रेकॉर्डेड लेक्चरच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ही जी लेवल आहे डिप्लोमा बेचची जरी असेल तरी याच्यामध्ये SSC JEE असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचे JEE असेल, याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे व्हिडिओ सोल्युशन म्हणजे क्वेश्चन्स पेपर घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन असणारे व्हिडिओ सेशन सुद्धा याच्यामध्ये ॲड ऑन केलेले आहेत. ओके, प्रत्येक विषयाचं क्विक रिव्हिजन मॅरेथॉन सेशन हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. म्हणजे एखादा विषय रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्यानंतर शेवटचे 1-2-3 तासामध्ये काय आहे तर त्याची क्विक रिव्हिजन त्याच्यामध्ये आहे. ओके, आणि परीक्षेच्या आधी तुम्हाला जेव्हा रिव्हिजन करता त्यासाठी ते खूप उपयुक्त ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, आतापर्यंत 2 किंवा 2 जास्त वेळा जर एखाद्या JEE लेवलला RRB असेल, तुमचा RTO असेल, जर एकच प्रश्न 2 विचारला गेला असेल किंवा 2 जास्त वेळा विचारला गेला असेल तर असे रिपीट झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेपरेट व्हिडिओ त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध आहेत याच्यामध्ये. हा कोर्स तुम्हाला लॅपटॉपवरती आणि तुमच्या मोबाईल फोनवरती सुद्धा बघता येणार आहे. हे जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही तुमच्या त्या इन्फिनिटीच्या ॲपमध्ये डाउनलोड करून वारंवार बघू शकता. त्याचं स्पेसिफिक लिमिटेशन नाही आहे आणि 1 वर्षाचा कालावधी आहे व्हॅलिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, जरी स्पेसिफिकली आत्ता कुठली वॅकन्सी किंवा ॲडव्हर्टाईजमेंट आलेली नसेल तरी ह्या बॅचचा जो ॲक्सेस आहे तो 1 वर्ष राहणार आहे. ओके, तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिकली जे नवीन आहेत आणि ज्यांना AMVI साठी तयारी करायची आहे आणि सुरुवातच करायची आहे अशासाठी नक्कीच हा व्हिडिओ, हे सेशन उपयुक्त आहे. जर तुम्हाला हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत ही लिंक जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण लाईकही द्या, कारण लाईक जर दिला तर ह्याचा रीच वाढतो, हे अल्गोरिदम आहे यूट्यूबचं. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.